और नमस्कार, शुभ दुपार मंडळी. आपण आता आजचा सकाळचा जो पहिला किल्ला आहे हडसर, त्यालाच पर्वतगड म्हणलं जातं. तो किल्ला आपला यशस्वीरित्या त्याची भटकंती झालेली आहे आणि त्याच्या आजूबाजूलाच त्याजवळच असलेला एक 5 ते 6 किलोमीटर अंतर असलेला आपण दुसराच किल्ला निमगिरीसाठी आलेलो आहोत. हा पुणे जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे आणि चढाईसाठी सोपी श्रेणीमध्ये असलेला म्हणणार हा किल्ला. तर आपल्याला आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे निमगिरीबरोबरच इथे आणखीन एक आपल्याला जो लोकांना अल्पपरिचित म्हणजे लोकांना माहीत पण नाही आहे असा हनुमानगड जो निमगिरीच्या बाजूलाच असलेला आणखीन दुसरा एक किल्ला आहे. तर आपण हा बघताय, हा समोरचा आहे निमगिरी आणि हा आहे हनुमानगड, असे हे दोन जोड किल्ले. जर आपण हडसर हा किल्ला जर नाव घ्यायचं झालं तर आपल्याला त्यासोबतच निमगिरी लागतं आणि निमगिरीचं नाव येतं आणि निमगिरीबरोबरच हनुमानगडासुद्धा आपल्याला नाव ऐकायला मिळतं. तर अशा दोन गडांना भेट द्यायला आपण आत्ता आलेलो आहोत. सोबतच तिथे काळेश्वरीचं मंदिर आपण आत्ता तिथून आलेलो आहोत आणि इथून हा दिसतो आपल्या समोरचा, इथून हा जो कोरीव कातळ कोरीव पायरी मार्ग आहे ना, तर तिथे आहे त्याच्या साईडलाच रेलिंग वगैरे लावलेलं दिसतं आहे इथून. आणि हा आपल्या गडावर आता जायचा आहे. त्याच्या अगोदर तत्पूर्वी आपल्याला इथे काही विरग आणि गणेशाचे शिल्प पाहायला भेटतं आहे, तर ते आपण बघूया अगोदर आणि मगच पुढे गडाकडे प्रस्थान करूया. इथे एक आंब्याचं झाड आहे आणि या आंब्याच्या झाडाशेजारीच त्या झाडाखालीच असलेलं हे काही शिल्पे आणि गणेशाचं शिल्प आणि विरगळी इथे पाहायला मिळतं. तर हे बघा, अशा प्रकारच्या विरगळी इथं आहेत. कोरीव काही ज्या पासून असतात त्या ज्या कोरीव केलेल्या असतात बघून आणि तिथेच आपल्याला तुटलेल्या अवस्थेत नंदी महादेव चिपिंड आणि इथे गणेशाचं शिल्प आपल्याला पाहायला मिळतं. डोंगरावर वरच जाताना आपल्याला ही ज्या वस्तू आहेत ना त्या इथे पाहायला मिळतात, ही शिल्पे आपल्याला इथे पाहायला मिळतात. दोनदा सापड, दोनदा नाही दिस पडलं पण एकदा पण नाही सापडलं. आम्ही भेकर शोधत होतो दोनदा, आम्हाला दोनदा समोर एकदा गाडीच्या समोर आलो, एकदा ती जंगलात भेटले. पण आम्हाला काही मिळलं नाही. तर आम्ही इथे शोधत होतो जे जंगलात असलेलं गजलक्ष्मी शिल्प, तर तिथून आल्यानंतरच आपण ज्या विरगळ बघून आलो ना आत्ता, तर त्या विरगळीच्या तिथेच थोडंसं पुढे आल्यानंतर जंगलात असं गजलक्ष्मीचं शिल्प पाहायला मिळतं. हे शिल्प तुम्हाला जर म्हणजे नाही सापडलं ना, तर तुम्हाला हे मॅपवर दिसतं, तर मॅपद्वारे तुम्ही सुद्धा बघून येऊ शकता आणि हे शिल्प तुम्हाला पाहायला मिळेल. तर हे आहे दगडात कोरलेलं गजलक्ष्मीचं शिल्प. भग्न अवस्थेत असलेलं हे गजलक्ष्मीचं शिल्प आणि हा असा जंगल परिसर आणि जंगला परिसरात हे गजलक्ष्मीचं शिल्प. इथं आहे विरगळ आणि इथून थोडंसंच पुढे आल्यानंतर म्हणजे हा रस्ता आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. ह्या रस्त्यापासूनच आपल्या डाव्या बाजूला असणारं गजलक्ष्मीचं शिल्प आणि एक्झॅक्ट तुम्हाला आणखीन पण पाहिजे असेल तर इथे ज्या 40 विरगळ आहेत ना, इथे 40 विरगळ आहेत, तर त्या विरगळीच्या एक्झॅक्ट समोर हे गजलक्ष्मीचं शिल्प आपल्याला पाहायला मिळेल. आत्ता आपण ज्या विरगळ आहेत ना 40 विरगळ त्या पाहायला जाऊया. विरगळ
बारीक विरगळ आहेत, विरगळ आणि समोरच आपल्याला मारुतीचं काही शिल्पसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतं. तर बघू शकता इथे म्हणजे किती मोठ्या प्रकारचं युद्ध झालेलं असू शकतं इथे. आणि हा आपला मूळ दगड आणि हे जे नक्षीकाम आहे ते हे वाटतं आहे की मंदिराचं किंवा कशाचं तरी कळस असायला पाहिजे. प्रत्येक विरगळीवर ना काही ना काहीतरी कोरलेलं गेलेलं इथे दिसतं. प्रत्येक विरगळी ही विरगळी आणि इथे आपल्याला आपणगडाच्या पायथ्याशी आल्यानंतर आपल्याला इथे वन विभागाची अशी एक पाटी लागते. इथून गड्याची सगळा नक्षा दिलेला आहे, प्रकार दुर्ग प्रकार दिलेला आहे, समुद्रसपाटीपासून उंची ही 1108 मीटर उंच असलेला हा डोंगरी किल्ला आहे आणि अशा बऱ्याचशा गोष्टी इथे आपल्याला दिलेल्या आहेत. आणखीन एक पाटी लागते ती म्हणजे ही अशी आणि इथे निवारा केलेला आहे. जरा खालून आलात ना की आपल्या उजव्याला बाजूला असं कपारीमध्ये पाणी पाहायला मिळतं. काही वेळा इथं पाणी आहे, पाणी पिण्यासारखे इमर्जन्सी. मस्त पाणी पाहिजे मार्ग असेल ट्राय केला नंतर मग परत इकडून मार्ग केला भैरवगड. फायनली गडावर आलेलो आहेत आणि गड जरी सोप्या सिंनीचा असला ना तरी मात्र दमछाक करणारा आहे. तुमचा ऊन खूप लागतंय त्यामुळे असं डोक्यावर लावले, टोपी विसरलो आज. आणि समोर दिसणारा हनुमानगड तिथे पण जायचं आणि असा आजच्या दिवसाचा 3 किल्ल्याचा प्लॅन आहे. आता निमगिरीला आणलं म्हणलं हनुमानगडाला जायलाच पाहिजे जवळ आणि सगळं कुसळच. आपल्याला इथून दिसणारा इकडे हरिश्चंद्रगड, सिंधोळा, तिकडे पलीकडं रतनगड
येमकीची दुर्गारांग अलंगमदन कुलंकर काटेरा वगैरे असे सगळे इकडे दिसतात सगळे किल्ले. परत ते ना त्याला ओललं पाहिजे रे, हे वाळलंय बोलला असेल की बघ की ओळले अगं खे आई बोलला तर पण झोपलेलं ते तसं पाहिलं तर बस का हे हले हो सारखं असतं हेच आहे का ते. आम्ही असले बारकाले केडे निघतात हले हो म्हणलं की अरे केडे नाही निघत छिटकून बसले. हे काय याला काय म्हणतात काय माहित काय म्हणतात भारी आयडिया. बघता येतं का त्यांना दिसत का जड लागत असेल ना पण शिकून शिकवलं तुला लहानपणी. आपण जाऊया आता टाक्यांच्या समूहाकडे. हे आहेत पाण्याची टाके. घसरलो होतो मी आता पाणी ही योग्य नाही. नमस्कार मित्रांनो, आपण आता निमगिरीचा गड किल्ला करून इथे हनुमानगडला आलेलो आहोत. हनुमानगडावरच्या एकदम उंच शिखरावर आपण आहोत. इथे आपल्याला काही अवशेष पाहायला मिळत आहेत. हे राजवाड्याचे किंवा वाड्याचे अवशेष असू शकतात. आणि समोरच असणारा तो तिथे निमगिरीचा किल्ला. आपण पुढे जाऊन बघूया की आणखीन गडावर काय काय दिसतं. इथं आपल्याला गडावर कोरीव कातळ पायऱ्या, पाण्याची टाकी, काही वाड्याचे अवशेष हे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. हा हनुमानगड हा फार क्वचित लोकांना माहिती आहे, त्यामुळे खूप कमी लोक इथे येतात. ज्यावेळेस ते निमगिरीला येतात आणि ह्या समोरच्या बाजूची ते तटबंदी बघतात तेव्हा त्यांना कळतं की इथे एक हनुमानगडसुद्धा आहे. जसे आपल्या लोकात ना की जुळे भाऊ कसे असतात ना की भावंड म्हणतो आपण, तसेच हे जुळे भाऊ आहेत असे म्हणायला काही हरकत नाही. आणि हे जोड किल्ले आहेत, जसे रावळ्या जावळ्या आहेत, चंदनवंदन आहेत, असे बरेचशा गोडजोळ्या आपल्याला इथं सह्याद्रीत पाहायला मिळतात. त्याच गोडजोळीप्रमाणे आपल्याला हा पण निमगिरी आणि हनुमानगड आपल्याला पाहायला मिळतो. हनुमानगडासाठी तुम्हाला असं म्हणजे
स्पेशल ट्रेक करावं लागत नाही. कारण जर तुम्ही निमगिरीला आला तर अर्ध्यापर्यंत तुम्ही अर्ध्या नाही तर एक निमगिरीचा जो कातळकोरी पायऱ्या सुरू होतात ना तिथूनच ह्याला रस्ता फुटतो आणि त्या रस्त्यानंच आपण इकडे वर येऊ शकता. ह्याला येण्यासाठी तुम्हाला खूप झालं ना तर एक अर्ध्या तासात तुम्ही हा गडभ्रमंती करू शकता. फक्त ह्याच्या बेसपासून म्हणतो जिथून रस्ता फुटला तिथून सांगतो. कारण खालून जर म्हणलं तर आपल्याला बरंचसा वर असलेला हा किल्ला आहे आणि उंचीला बघायचं झालं ना तर तुम्ही बघू शकताय. बघा हे बघा हा तो पलीकडला निमगिरी आणि हा हनुमंतगड. तर उंचीला बघायला गेलं तर दोन्ही सेम हाईटला असलेले हे किल्ले आहेत. तुम्ही जर हा उन्हाळा प्लॅन करत असाल तर तुम्हाला थोडासा तकलीफ देणारा ठरू शकतो किल्ला. आणि जर पावसाळ्यात वगैरे आला तर ही सह्याद्री बघायला ही बाजूची सह्याद्री बघायला तर एक वेगळंच रूप आहे, एक वेगळंच आनंद आहे. आपल्याला सव पाठीमागेच का हा जो समोरचा डोंगर दिसतोय हा ह्याच्या पाठीमागेच आपल्याला तिथे हडसर सुद्धा किल्ला पाहायला मिळतो. जुन्नरमधला हा एक डोंगरी किल्ला आहे आणि तिथेच माणिकडोह हे जलाशय आणि समोर चावण हा तो समोर चावण हा इथला चावणसुद्धा किल्ला आपल्याला इथं पाहायला मिळतो. इथून तुम्हाला जर माहिती नसेल ना तर हडसरच्या तिथे किवनोळी म्हणून काहीतरी गाव आहे, एक्झॅक्ट माझ्या लक्षात नाही आहे. पण तिथून तुम्हाला तिथून बोट आहे हडसरला जाण्यासाठी. कारण की हडसरला जर जायचं असेल ना तर हा पूर्ण चक्कर मारून एक 50-60 किलोमीटरचा अंतर पूर्ण पार करावं लागतं. आणि जर तेच तुम्ही इथं फक्त 2 ते 3 किलोमीटर ही नदी क्रॉस केली ना की लगेच तुम्हाला हडसरला जाता येतं. इकडंच आपल्याला जीवधन किल्ला, नाणेघाट ह्या सगळे जे व्यापारी मार्ग आहे तो सुद्धा आपल्याला इकडे पाहायला मिळतो. आणि आपल्याला इथे सरड्याचं सरड्या दिसलेला आहे. दाखव आपण हे बघा पडला गडावर असलेली पूर्ण कारवी. बालेकिल्ला, हनुमानगडाचा बालेकिल्ला आणि त्या साईडलाच असलेले खंदक आहे. तर मित्रांनो हा बघा समोरचा हा निमगिरी, तो आपल्याला हा समोरचा दिसतोय छोटावाला डोंगर आतमध्ये, दोन्ही डोंगराच्या आतमध्ये. तर तो आहे सिंदोळा, त्या पलीकडेच खेरेश्वरचं जे धरण आहे ते तिथूनच खेरेश्वरकाचा मार्ग हा हरिश्चंद्रगडला जाणारा तो मार्ग आहे. परत तिकडे जर गेलात तर हा समोरचा डोंगर असतो, या समोर डोंगराच्या पाठीमागेच आपल्याला तिथे हडसर पाहायला मिळतो. सोबत इकडे दक्षिणेस आपल्याला इथेच ह्या पाण्याच्या मागे जे दाखवलं त्याप्रमाणे तो तिथे चावण पाहायला मिळतो. इकडे जीवधन आणि नाणेघाट आहे जो व्यापारी मार्ग होता जुना, जो सगळ्यांना प्रचलित असलेला व्यापारी मार्ग आहे तो तिकडे आहे. असा इथून दिसणारा सर्वभोवतालचा परिसर आणि हे दोन किल्ले महाराजच्या आज्ञाप्रतात असं लिहिलेलं आहे की म्हणजे किल्ला उभा करताना ना तर सोबत डोंगर नसावा आणि जर असलाच तर तो आहारी आणावा. म्हणजे आहारी आणावा म्हणजे काय तर तो डोंगर पूर्णपणे विध्वस्त करावा. जर तो होत नसेल ना तर तो तडबुरजांनी बांधून त्याला संरक्षण द्यावे. आणि हे आपल्याला निमगिरीच्या कातळकोरीव पायऱ्या दिसतात, तिथं रेलिंग वगैरे लावलेलं. तिथून ज्या पायऱ्या सुरू होतात ना ते पूर्ण इथपर्यंत मुख्य दरवाजापर्यंत त्या कातळकोरीव पायऱ्या आपल्याला लागतात.